आदित्य ठाकरेंच्या ट्वीट नंतर अवघ्या अर्ध्या तासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा रद्द झाला असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. तर संवैधानिक आधारावर सरकार जाणार आहे त्यामुळे हा दौरा रद्द केला असेल अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पटोले यांनी केली. तर आदित्य ठाकरेंच्या ट्वीटनं माशीही मरत नाही अशी टीका आमदार नितेश राणेंनी केली. ट्वीटमुळे दौरा रद्द झाला. आदित्य ठाकरे यांच्या वेळेस हा दौरा रद्द झाला. कोणत्या देशात चालले होते मला माहीत नाही, ते फार गुप्त होतं. कोण म्हणतं जर्मनीला चालले होते, कोण म्हणतं युकेला चालले होते. इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, घर बांधणी, जहाज उद्योग अशा अनेक प्रकल्पांना ते भेटी देणार होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणणार होते. आभारी आहोत आम्ही आपले. आधी महाराष्ट्रातून जी गुंतवणूक गेला आपल्या कार्यकिर्दीत गेला वर्षभरामध्ये. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. बाजूच्या राज्यात गेले ती आधी घेऊन या. अनेक आमची महत्वाची आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरची मुख्यालयं ती इथून पळवून घेऊन गेलेत, ते आधी घेऊन या. मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या. तुम्ही तिकडे जाण्याने काय होणार? बघा, हे सरकार आता जे संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर जे शेड्यूल 10 आहे त्याच्या आधारावर हे सरकार जाणारच आहे. यांनी वेळ काढून नेलेला आहे. त्याचे सगळे परिणाम आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळेल. माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश जे आहेत ते एकदा आपण क्लिअर वाचा, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशातच आपल्याला पाहायला मिळतील. आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे एक माशी मरत नाही, पण तुमच्या मालकाचा मुलगा त्यांचे वडील आजारी असताना आजोबांचे जे बाळासाहेब ठाकरेंचा मी नातू हे सांगून सांगून राजकारण करतात, त्यांची पुण्यतिथी असताना परत यायचं पण त्यांनी विचार केला नाही. स्वतःचे वडील आजारी असताना मी मुख्यमंत्री कसा बनणार याचे घाणेरडे मनसुबे हे तुमचा हा आदित्य ठाकरे रचत होता. म्हणजे असा घाणेरडा पुत्र, असा विकृत पुत्र कुठल्याही आई वडिलांना होऊ नये. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.